बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एनएमएमटीची हात दाखवा बस थांबवा योजना, बस न थांबवल्यास चालक वाहकावर होणार कारवाई. राज्यात मुलींसाठी 50 वसतिगृह उभारणार. निर्माल्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करणार पालिकेचा उपक्रम. झोपडपट्टी धारकांना मंदाताईंचा दिलासा, ओळखपत्राचं वाटप करण्याचं पालिका आयुक्तांचं आश्वासन. झोपडी धारकांमध्ये आनंदाचं वातावरण. शहरात नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू. देवीच्या मूर्ती तयार करण्यात मूर्तीकार मग्न. मूर्तीच्या किमती 5 ते 10% वधारल्या. सुनियोजित नवी मुंबईत वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा. योग्य नियोजना अभावी वाहतुकीची समस्या. पुन्हा एकदा स्वागत. तब्बल 14 वर्ष धूळखात पडलेल्या बायोमेट्रिक ओळखपत्राचं झोपडपट्टी धारकांना वाटप करण्यास आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाला भाग पाडलंय. यासंदर्भातील प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी मान्यता दिलीय. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या या मागणीमुळे सध्या झोपडपट्टी वासियांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. नवी मुंबई महानगरपालिकेने 2001 व 2 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर बायोमेट्रिक ओळखपत्रांचे 14 वर्ष उलटूनही अद्याप झोपडपट्टी धारकांना वाटप केले नसल्याची धक्कादायक बाब समोर राणत या विरोधात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आवाज उठवला. त्यानंतर पालिका आयुक्तांनी या ओळखपत्राचे तत्काळ वाटप करण्याचं आश्वासन दिलं असून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीनुसार 2010 पर्यंतच्या झोपड्यांना शासन मान्यता मिळावी म्हणून नव्याने सर्वेक्षण करून तसा प्रस्ताव शासनास पाठवण्यास त्यांनी संमती दिलीय. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी झोपडपट्टी धारकांच्या विषयी आयुक्तांसोबत घेतलेल्या पहिल्याच बैठकीत हा विषय मार्गी लागल्याने संपूर्ण झोपडपट्टी वासियांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पसरलंय. मंदाताईंनी ही मागणी करून झोपडपट्टी धारकांना नेतृत्वाचा हात दिल्याने झोपडपट्टी धारकांनी दिलासा व्यक्त करत मंदाताईंचे आभार मानले. मंदाताई म्हात्रे का आम्ही बहुत ही शुक्रगुजार है आपने तुरवाईश्वरवासी की तरफ से उनका धन्यवाद. गरीब आदमी बेचारे इतने दिन से आज यहाँ बसे हुए हैं, परेशानी कितना उठाए हैं. पानी नहीं मिलता था यहाँ, लाइट नहीं थी, बहुत परेशानी उठाए. और अगर फोटो पास मिल जाएगा तो बेचारे बहुत खुश हो जाएंगे. उनको धन्यवाद, बहुत अच्छा काम किए हैं और पब्लिक बहुत उन्हें धन्यवाद देंगे. फोटो पास हर किसी को चाहिए, हर व्यक्ति के लिए, छोटा बड़ा अमीर गरीब सबके लिए चाहिए. और ऐसा नहीं कि किसी को मिले और किसी को ना मिले, हर किसी के लिए सहायता करना चाहिए. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज कांबळेसह राज चव्हाण, MBTV. राज्यात मुलींसाठी 50 अनुदानित वसतिगृह उभारण्यात येणार आहेत, तर मुलांसाठी 125 नव्याने वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या राज्यातील 125 मुला मुलींना 100% शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राज्यात मुलींसाठी 50 अनुदानित वसतिगृह उभारण्यात येणार आहेत, तर मुलांसाठी 125 नव्याने वसतिगृह सुरू करण्यात येणार असून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या राज्यातील 125 मुला मुलींना 100% शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शहराचे रूपांतर महानगरात होत असल्याने गृहिणी कामासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. हे पाहता राज्यातील पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद या शहरात महिलांसाठी वर्किंग वुमन वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या वसतिगृहांसाठी राज्य शासनाकडून 500 कोटी रुपयांची वेगळी तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून इमारतीची डागडुजी, संगणकाची व्यवस्था, खानावळीतील सुविधा अशा स्वरूपाची कामे करण्यात येणार आहेत. वसतिगृहातील खानावळीसाठी ई निविदा काढून नव्याने कंत्राट देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MBTV. सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत वाहतुकीबाबत योग्य नियोजन न झाल्याने गेल्या 3 ते 4 वर्षापासून वाहतुकीची समस्या उग्र झाली आहे. त्यामुळे या वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत वाहतुकीबाबत योग्य नियोजन न झाल्याने गेल्या 3 ते 4 वर्षापासून वाहतुकीची समस्या उग्र झाली आहे. त्यामुळे या वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. नवी मुंबईत सध्या 5 लाखांच्या घरात वाहनं आहेत. दरवर्षी यामध्ये 20,000 वाहनांची भर पडते. त्याचप्रमाणे मुंबई पुणे महामार्ग, ठाणे बेलापूर मार्गावरूनही दररोज शेकडो वाहनांची ये जा होत असते. नवी मुंबईतील APMC क्षेत्रातही दररोज देशभरातून 1,000 वाहनं येतात. हे सर्व लक्षात घेता शहराची वाहतूक व्यवस्था सक्षम करणं काळाची गरज बनली आहे. वाशी वगळता बेलापूर पासून दिघ्यापर्यंत सिडकोनं कुठेही वाहनतळासाठी जागा आरक्षित न ठेवल्याने सर्वत्र वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालाय. जिथे जागा मिळेल तिथे वाहनं उभी केली जातात.
या अवैध पार्किंगमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होतीये. वाढती वाहन संख्या पाहता भविष्यात वाहतूक कोंडी पार्किंगची जटिल समस्या नवी मुंबईत उद्भवू शकते. त्यामुळे वाहतुकीचं योग्य नियोजन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. नवरात्रोत्सवाला अवघा आठवडाभराचा अवधी उरला आहे. अशात शहरात विविध विभागातील मूर्तिकार देवीच्या मूर्ती तयार करण्यात मग्न आहेत. यावर्षी देवीच्या मूर्तीच्या किमतींमध्ये 5 ते 10% वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवाला अवघा आठवडाभराचा अवधी उरला आहे. अशात शहरात विविध विभागातील मूर्तिकार देवीच्या मूर्ती तयार करण्यात मग्न आहेत. साधारणतः विघ्नहर्त्या गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देवीची मूर्ती तयार करण्यासाठी सुरुवात केली जाते. शहरात अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जातो, त्यामुळे मागणीनुसार देवीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. शाडू मातीच्या मूर्तीबरोबरच पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही मूर्त्या साकारण्यात येत आहेत. मात्र मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, सुतळी, लाकूड, आभूषणे, रंग, तळस यांसारख्या वस्तूंच्या किमती वधारल्याने मूर्तींच्या किमती देखील 5 ते 10% वाढल्या आहेत. स्थानिक कारागिरांशिवाय कोलकात्याचे कारागीरही मूर्ती तयार करण्यासाठी नवी मुंबईत दाखल झाले असून ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आकर्षक व भव्य अशा देवीच्या मूर्त्या साकारण्यात येत आहेत. एकंदरीतच शहरात नवरात्रोत्सवाची तयारी जोमात सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. नवी मुंबईत गणेशोत्सव काळात शहरातल्या विसर्जन केंद्रावर 73 मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले. त्यापासून 30 मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. त्यामुळे निर्माल्याचं पावित्र राखत ते उपयोगात आणलं जाणार आहे. नवी मुंबईत गणेशोत्सव काळात शहरातल्या विसर्जन केंद्रावर 73 मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले. त्यापासून 30 मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. यामुळे निर्माल्याचे पावित्र राखत ते उपयोगात आणलं जाणार आहे. जमा करण्यात आलेलं 73 मेट्रिक टन निर्माल्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 8 बंदिस्त कॉम्पॅक्टर व 12 छोट्या बंदिस्त टिप्परद्वारे एकत्रित करून त्याची साठवण करण्यात आली आहे. यंदा प्रथमच हे निर्माल्य उपयोगी आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी तुर्भेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी स्वतंत्र प्रक्रिया केंद्र तयार करण्यात आले. त्या ठिकाणी निर्माल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. या खत निर्मितीसाठी 28 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे सेंद्रिय खत उद्यान विभागामार्फत पालिकेच्या उद्यानात वापरलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. NMMT च्या बस थांब्यावर बहुतांश बस चालक हात दाखवूनही बस थांबवत नाही. अशा चालकांवर अंकुश आणण्यासाठी परिवहन उपक्रमाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी हात दाखवा बस थांबवा या तत्वाचा अवलंब करण्यात येणार असून बस न थांबवल्यास चालकाला कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. परिवहनची सेवा लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने NMMT प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. NMMT च्या बस थांब्यावर बहुतांश बस चालक हात दाखवूनही बस थांबत नाहीत. अशा चालकांवर अंकुश आणण्यासाठी परिवहन उपक्रमाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. NMMT च्या नियोजित बस थांब्यावर प्रवाशांनी हात दाखवल्यावर चालकानं बस थांबवली नाही तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दैनंदिन उत्पादनात वाढ व्हावी या हेतूने दुपारी 12 ते सायंकाळी 4 व रात्री 9 ते सकाळी 7 या वेळेत सर्व मार्गांवरील NMMT च्या बसेस हात दाखवा बस थांबवा या तत्वावर चालवण्यात येणार आहेत. अन्यथा याबाबत एखादी तक्रार आल्यास संबंधित चालक व वाहक अशा दोघांवरही कारवाई करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, MVTV. देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारावर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारासाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. तसे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारावर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारासाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. तसे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेत. यावर्षी संसदेत सादर केलेल्या बजेटमध्ये 1 लाखाहून अधिकच्या खरेदी विक्रीसाठी पॅन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी ठेवला होता. आयकर विभागाच्या देखरेखीखाली ही प्रणाली मजबूत करण्यात आली आहे. हा बदल लागू करण्यासाठी सध्या विविध प्राधिकरणांसोबत काम सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. पनवेलकरांसाठी NMMT बसचा नवा मार्ग सुरू होणार आहे. 6 ऑक्टोबर पासून बस क्रमांक 75 पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर दरम्यान धावणार आहे. या संदर्भातील संमती पत्र NMMT प्रशासनाने पनवेल नगरपालिकेला पाठवलं आहे.
पनवेलकरांसाठी एनएमएमटी बसचा नवा मार्ग सुरू होणार आहे। 6 ऑक्टोबर पासून बस क्रमांक 75 पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर दरम्यान धावणार आहे। या संदर्भातील संमती पत्र एनएमएमटी प्रशासनाने पनवेल नगरपालिकेला पाठवले आहे। पनवेल रेल्वे स्थानक ते साईनगर या नव्या 4.75 किलोमीटरच्या एका फेरीसाठी पनवेलकरांना अवघे 11 रुपये मोजावे लागणार आहेत। पनवेल नगरपालिका व नागरिकांनी एनएमएमटीची सेवा सुरू करण्याची मागणी केली होती। या मार्गावर रिक्षाने जाण्यासाठी प्रवाशांना साधारणतः 50 ते 70 रुपये मोजावे लागतात, मात्र एनएमएमटीच्या या नव्या बस सेवेमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार नाही। एनएमएमटी प्रशासनाकडे 5 मार्गावर एनएमएमटीची सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी एक मार्ग सुरू करण्यात आला असून ऑक्टोबर अखेरपर्यंत इतरही मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट एमव्हीटीव्ही। राज्यभरात घरगुती ग्राहकांसाठी 0 ते 300 युनिट वर्गात सर्व वीज कंपन्यांनी समान वीज दर आकारावे असा राज्य सरकारचा प्रस्ताव असून महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडून संमती मिळताच त्यास मंजुरी मिळणार आहे। राज्यभरात घरगुती ग्राहकांसाठी 0 ते 300 युनिट वर्गात सर्व वीज कंपन्यांनी समान वीज दर आकारावे असा राज्य सरकारचा प्रस्ताव असून महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडून संमती मिळताच त्यास मंजुरी मिळणार आहे। हा प्रस्ताव मान्य झाल्यास घरगुती ग्राहकांना सेवा पुरवणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर, रिलायन्स, महावितरण या कंपन्यांना या वर्गवारीत समान रक्कम आकारावी लागणार आहे। हा प्रस्ताव मान्य झाल्यास राज्यभरातील सर्वच घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट एमव्हीटीव्ही। एमव्हीटीव्ही वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या यूट्यूब वरील लिंक वरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 2754149 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता। तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता। आजच्या बातमीपत्रात इतकंच, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।